ओके परत वाचून दाखवतो तुम्हाला एकदा की ऑप्शन ग्रीक्स आपण जे शिकतोय म्हणजे ऑप्शन सिलेक्शन कसं करायचं ऑन द बेसिस ऑफ ऑप्शन ग्रीक्स, तर त्यामध्ये फक्त एकदम तुम्हाला बेसिक मध्ये मी सांगतोय. इम्प्लाइड वोलाटिलिटी, वोलाटिलिटी म्हणजे होणारे बदल, फास्ट बदल, जे कमी जास्त बदल असतात. आता जिथे कमी बदल आहे तिथे म्हणजे लो वोलाटिलिटी, तिथे बाय करायचंय. हाय वोलाटिलिटी मध्ये सेल करायचंय. पॉझिटिव्ह थिटा असेल तर तो चांगला असतो, गुड, म्हणजे आपण बाय करण्यासाठी समजू शकतो. निगेटिव्ह असेल तो बॅड आहे, म्हणजे तिथे बाय करायचं नाहीये. आणि पॉझिटिव्ह गामा इज गुड अँड निगेटिव्ह गामा इज बॅड. ऑप्शन दॅट आर लॉंग पॉझिटिव्ह वेगा, वाईल ऑप्शन दॅट आर शॉर्ट हॅव अ निगेटिव्ह वेगा. जर जिथे लॉंग असेल तिथे वेगा पॉझिटिव्ह असेल, आणि जिथे शॉर्ट झाले असतील, ऑप्शन शॉर्ट होतात, तिथे निगेटिव्ह असेल. फक्त ह्या चार गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आणि आता मी सॉफ्टवेअर वर जातोय. हे सॉफ्टवेअर आहे, दिसतंय का सगळ्यांना सॉफ्टवेअर? ऑप्शन कॅल्क्युलेटर नाही नाही आलं जो. स्क्रीन शेअर करतोय मी आता. ऑप्शन आता दिसतंय का? हो सर. येस सर. येस येस सर. ओके सर, माझ्याकडे आता थोडासा वेगळा डेटा आहे. एक की काय करायचं माहितीये तुम्हाला, जर हा डेटा शोधायचा असेल तर तुमच्यासाठी इथे एक बॉक्स आहे. या बॉक्स मध्ये काय दिलंय, कॅल्क्युलेशन डेट, एक्सपायरी डेट, कॉल घेतायत की पुट घेतायत, खाली डिव्हिडंड आहे, बाजूला इंटरेस्ट रेट आहे. तर इंटरेस्ट रेट हा नेहमी किती पर्सेंट ठेवायचा, 10% ठेवायचा असतो, लक्षात घ्या. नंतर रेकॉर्ड होते तरी कळेल तुम्हाला. सिक्युरिटीची प्राइस तुम्हाला लागेल, स्ट्राईक प्राइस लागेल. वोलाटिलिटी असेल नसेल फरक पडत नाही, पण वोलाटिलिटी तुम्हाला मिळेल. कुठून मिळेल? तर ऑप्शन चेन मध्ये आयव्ही म्हणून लिहिलेलं असतं. आता मी तुम्हाला स्क्रीनशॉट मध्ये दाखवतोय बघा. ओल्टास, ओल्टासचा मी एक पुट घेतोय, ओल्टास पडणार आहे म्हणून. तर मी काय करतोय, ओल्टास चा आयव्ही मला जर हवा असेल तर मी काय करेल, ऑप्शन चेन ओपन करेल. ऑप्शन चेनच्या इथेच पुट मध्ये आयव्ही म्हणून लिहिलेलं आहे बघा. तिथे आयव्ही लॅपटॉप मध्ये आयव्ही म्हणून लिहिलेलं आहे. तर त्याचा आयव्ही 1220 चा आयव्ही इम्प्लाइड वोलेटिलिटी स्क्रीन चेंज नाही होत, 34.91. तर मला इथे आयव्ही मिळाला. मी आता स्टॉक घेतोय, पुट घेतोय ओल्टसचा. तर पुट मला घ्यायचं आहे, इंटरेस्ट रेट 10 आहे, सिक्युरिटी प्राइस आहे सध्या 1219. पाठची स्क्रीन दिसते का तुम्हाला शेरखानची? पण नाही सर. आता हो, आता दिसले. ओके इकडे बघा, तर इथे वोलाटिलिटी ऑलरेडी लिहिलेली, इथे इथे वोलाटिलिटी जी आहे पुटची, हे बघा इथे 1220 चा पुट, ह्याची आयव्ही, ह्याला आयव्ही म्हणतात. इथे आयव्ही लिहिलेलं आहे बघा, इथे 31 त्याचा आयव्ही आहे बरोबर. सिक्युरिटीची प्राइस आहे 1219, स्ट्राईक प्राइस 1220, वोलाटिलिटी किती सांगितली 31, आणि ऑप्शन प्राइस किती आहे त्याची क्लोजिंग 36.90. किती? 36.90. इथे बघा, आता हे जे ग्रीक्स दिसत आहेत का तुम्हाला, हे ग्रीक्स दिसत आहेत. यस सर. ऑटोमॅटिकली चेंज होतील. ऑटोमॅटिकली चेंज होतील, पण त्याच्या अगोदर मला करायचं काय की कॅल्क्युलेशन डेट कधीपासून करतोय मी, मंडे. एक्सपायरी डेट इथे किती तारखेची एक्सपायरी आहे, 27 तारखेची. ऑटोमॅटिकली तुम्हाला इथे डेटा मिळेल तुम्हाला. इथे हे बघा, इथे दिसतोय का, फक्त वोलाटिलिटी टाकली 31, ऑप्शनची प्राइस टाकली, स्ट्राईक प्राइस टाकलं, इंटरेस्ट रेट टाकला, सिक्युरिटीची प्राइस टाकली, आणि मला इथे ऑप्शन ग्रीक्स माहिती पडले, जे मी तुम्हाला एक स्क्रीनशॉट मध्ये फक्त गुड बॅड ह्या नावाने दिलेले आहेत, बाकी काही दिलेलं नाहीये. सर ते वोलाटिलिटी कुठे आहे? इथे ऑप्शन चेन जी असते का, ऑप्शन चेन स्ट्राईक प्राइसच्या लाईन मध्येच असेल ती. थेरोटिकल स्ट्राईक प्राइसची लाईन आहे ती.
हाँ स्ट्राइक प्राइस लाइन चाहिए बघा इथे का हाँ हाँ आईवी दिसते हाँ आईवी आईवी किती आहे त्याचा 31 आहे दिसला हो हो दिसला ओके तर मी जे तुम्हाला चार गोष्टी सांगितल्या कोणत्या ग्रीक सर ग्रीक ग्रीक्सच्या बरोबर तर ह्या ग्रीक्सच्या लाईन्स तुम्हाला फक्त सांगायचंय की हा जो पुट मी घेतलाय वोल्टसचा हा बॅड आहे की गुड आहे वोलेटिलिटी बॅड आहे सर बॅड आहे सर वोलेटिलिटी 30 आहे 30 च्या वर आहे म्हणजे निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह आहे हाय आहे की लो आहे सर हे तर अपडेट केलं नाही अजून पर्यंत ओके तर त्याची वोलेटिलिटी जी आहे ती ऍट पार आहे जवळपास तिथेच आहे पुढचं डेल्टा डेल्टा मी तुम्हाला सांगितलं नाहीये पण थीटा मी तुम्हाला सांगितलंय थीटा किती पाहिजे पॉझिटिव्ह पाहिजे तो पॉझिटिव्ह नाहीये तो काय आहे निगेटिव्ह आहे बरोबर ऑप्शन दॅट आर लॉंग हॅव पॉझिटिव्ह म्हणजे जिथे लॉंग केलंय लोकांनी ऑप्शन बाय केले तिथे वेगा काय पाहिजे पॉझिटिव्ह पाहिजे आलं का लक्षात वेगा काय पाहिजे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह पाहिजे याचा अर्थ काय ऑप्शन दॅट आर लॉंग हॅव पॉझिटिव्ह वेगा म्हणजे इथे वेगा पॉझिटिव्ह आहे दिसतो का इथे येस सर तर वेगा पॉझिटिव्ह आहे आणि व्हॉलॅटिलिटी सुद्धा त्याची ऍट पार आहे 31 ही ऍट पारच आहे जवळपास आहे 35 च्या वर असती तर मी सांगितलं असतं तुम्हाला किती झिरो जाईल की मायनस जाईल तरी चांगली पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्हिटी चांगली याच्यामध्ये याचा अर्थ असा आहे की जो ऑप्शन आहे हा घेण्यासारखा आहे ऑप्शन चूज करण्यासारखा आहे लक्षात घेतलं इथे मी पुट सिलेक्शन केलंय सिक्युरिटीची प्राइस टाकली स्ट्राइक प्राइस टाकली व्हॉलॅटिलिटी टाकली ऑप्शन प्राइस टाकली आहे ऑटोमॅटिकली मला ऑप्शन ग्रीक्स माहिती पडलं मला फक्त तुम्हाला इथे काय द्यायचं होतं एक स्क्रीनशॉट तो द्यायचा होता की चांगलं आहे की वाईट आहे सिलेक्ट करताना काय बघायचं ऑप्शन्स तर हे मी तुम्हाला सर ये ऑप्शन कैलकुलेटर कहाँ से डाउनलोड कर देगा तुम लोग को मिलेगा मैं ऑफिस में भेजने वाला हूँ सबको ईमेल करूंगा मैं बाद में मिल जाएगा फिर ठीक है सर सर आपण 31 ची वोलेटिलिटी कमी आहे का जास्त आहे हे कसं कळणार आपल्याला म्हणजे 30 च्या खाली म्हणजे इथे पण 70 आणि 30 चा रेशियो ठेवायचा का मी तुम्हाला एक स्क्रीनशॉट पाठवली बघा एक स्क्रीनशॉट पाठवलाय का आला नाही सर अजून ग्रुप वरती पाठवलाय तो बघा नेट त्याच्यामध्ये ऑलरेडी पाठवलेलं आहे मी बाय लो अँड सेल हाय त्याच्यात लिहिलेलं आहे रिलेटिव्हली हाय आणि रिलेटिव्हली लो वोलॅटिलिटी स्क्रीनशॉट एकदा चेक करा ग्रुप वरती पाठवली मी सगळ्यांना पाठवली भेटली का हो सर नाही कसे म्हणतात 32 अबव सेल आहे ना सर 32 सेल नाहीये 32 पर्यंत बेरिश आहे आणि 32 च्या वर बुलिश आहे ना इथे मीन पॉइंट लिहिलाय मीन पॉइंट दिसतोय का तुम्हाला मीन पॉइंट 31 आहे ना ती मीन पॉइंट वर आहे याचा अर्थ चांगली आहे ओके सर म्हणजे मॅक्झिमम पॉइंट किती असणार आहे मॅक्झिमम ती 100 पर्यंत पण जाते मग तिथे फक्त शॉर्टिंग करायची बाकी काही नाही करायचं शॉर्ट करायचं शॉर्ट 100 पर्यंत पण जाते आता इकडे बघा तुम्ही एक मिनिट इकडे बघा आयव्ही दिसतोय तुम्हाला इथे आयव्ही किती आहे 43 आहे मॅक्झिमम आहे इथे बाय करून काय फायदा नाही इथे फक्त शॉर्ट करायचं आहे तुम्हाला काय करायचं इथे शॉर्ट करायचंय आयव्ही किती बघा आयव्ही किती दिसतोय 1320 चा आयव्ही 43 आहे एक्सपेन्सिव्ह आहे तर इथे बाय करण्यासारखं काही नाहीये इथे फक्त शॉर्टर्स येतील तुम्हाला ऑप्शन सेलर्स येतील फक्त अलग लक्षात हा 28 आहे 1260 खूप कमी आहे बाय करण्यासारखं आहे 31 आहे बाय करण्यासारखं आहे 31.08 आहे म्हणजे 31.32 हा बाय करण्यासारखं आहे बरोबर त्याच्यानंतर 1110 तो शॉर्ट झालाय तर तिकडे तो पडणार लक्षात घ्या हे सिलेक्शन करण्याची एक पद्धत आहे हे
तुम्हाला स्वतःहून चेक करायचंय. बँक निफ्टी वाले बँक निफ्टी साठी सुद्धा याचा वापर करू शकतो. आलं का लक्षात? बँक निफ्टी साठी सुद्धा याचा वापर करता येतो. आता मी ऑप्शन इथपर्यंत सांगणार आहे तुम्हाला, जास्त सांगणार नाहीये. ऑप्शन सिलेक्शन पर्यंत एवढंच आहे, बाकी अजून पुढे भरपूर आहे. कारण की अर्धा तास कम्प्लीट झालाय, मला अजून जो मी पोर्शन तुमच्यासाठी लिहून आणलाय हा पोर्शन तुमचा कम्प्लीट करायचा आहे. ज्याला राहायचंय तो माझ्यासोबत राहील, अदरवाइज क्विट करेल. ठीक आहे? ऑप्शन ग्रीक्स फक्त एवढ्या पुरताच आहे, लक्षात घ्या. ऑप्शन ग्रीक्स तुम्हाला ती स्क्रीनशॉट दिली आहे, सॉफ्टवेअर तुम्हाला पाठवून देईल. सॉफ्टवेअर आपल्या ग्रुपवरती येईल, ते लॅपटॉप मध्ये डाउनलोड करायचंय, मोबाईल मध्ये नाही. मोबाईल मध्ये करायचं नाहीये, डेस्कटॉप मध्ये करायचंय. ठीक आहे? आणि ज्याला प्रॉब्लेम असेल त्यांनी लिहून ठेवायचे, त्याने मग ते मला पर्सनल वरती पाठवा. त्याच्यानंतर मी अजून एक तुमच्यासाठी अर्धा एक तासाचं वाटलं तर मी रेकॉर्डिंग लेक्चर तुम्हाला परत पाठवेल ऑप्शन ग्रीक्स वरती. पण मला माहिती आहे की माझे जे स्टुडंट्स आहेत ते ऑप्शन ग्रीक्स करत नाहीत, ते जास्तीत जास्त काय करतात, टेक्निकल्स करतात, कॅन्डलस्टिक टेक्निकल्स करतात. त्यामुळे मी ते तुम्हाला घेत नाहीये, ते शिकवत नाहीये. तर आता मी आपलं जे एक अगोदरचं जे पॅटर्न आहे जे मी तुम्हाला शिकवलंय आता त्याच्यावरती मी येतोय. तर ऑप्शन कॅल्क्युलेटर संपलेला आहे, फक्त ऑप्शन कॅल्क्युलेटर तुम्हाला मी पाठवून देईल ग्रुपवरती. आय व्ही वगैरे जे आहेत त्याचे स्क्रीनशॉट तुम्हाला पाठवले, त्याचे जे काय मेथड्स आहेत, काय सिलेक्ट करायचं, काय चांगले काय वाईट आहे तुम्हाला पाठवलंय. ठीक आहे? ते पद्धत करता येत असेल ट्रेडिंग करण्यासाठी तर चांगली गोष्ट आहे, नाही करता येत आहे सोडून नका देऊ, प्रॅक्टिस करा. खूप लोक त्याचा वापर करतात, स्टॉक शॉर्टिंग साठी करतात, शॉर्ट करण्यासाठी. शॉर्ट म्हणजे ऑप्शन शॉर्ट होतात, माहितीत का तुम्हाला? ऑप्शन शॉर्ट होतात. तर ऑप्शन शॉर्ट करणाऱ्यांसाठी ऑप्शन कॅल्क्युलेटर हा खूप कामाचा आहे. पण ऑप्शन शॉर्ट करण्यासाठी जे 1-1.5 लाख रुपये पाहिजे ते आपल्या पूर्ण ग्रुपमध्ये कोणी जमा करू शकत नाही, इवन मी सुद्धा करू शकत नाही. आलं लक्षात? 1.5 ते 2 लाख रुपये लागतात ऑप्शन सिलेक्शन ऑप्शन शॉर्टिंगसाठी. मग त्यांच्याकडे सॉफ्टवेअर याच्यापेक्षाही चांगले असतात. पण फक्त आय व्ही आणि ऑप्शन कॅल्क्युलेटरवर सुद्धा आपण पैसे कमवू शकतो. आणि पुढे मी सांगणारच आहे तुम्हाला की जे लोक एक्सपायरी सुरू झाल्यानंतर लगेच ऑर्डर प्लेस करतात दुसऱ्या एक्सपायरी मध्ये, त्या लोकांची ऑर्डर खूप मोठ्या प्रमाणात फसते, अडकते. खूप जण असतील, काल मांजरेकरांशी डिस्कशन झालं, अजून कोणी असेल त्यांनी डिस्कशन केलं नाही माझ्याशी कधी की ऑप्शन्स एक्सपायरी झाल्यानंतर सर आम्ही बाय केलंय पण आमचं ऑप्शन अडकलंय काय करायचं. तर त्यांच्यासाठी मी हा लेक्चर स्पेशली ठेवला होता. हे सॉफ्टवेअर मी त्यांच्यासाठी स्पेशली काढून ठेवलं होतं की व्हॉलॅटिलिटी चेक करायची, त्यांचा गॅमा थीटा चेक करायचा असतो, तो जर चांगल्या प्रमाणात असेल तर आपण तो बाय करण्यासाठी ठीक आहे. अदरवाईज तुमची ऑप्शन जी आहे ती अडकणार, आणि जर तुमचे तो ऑप्शन अडकला तर मग नंतर तुम्ही टेक्निकलला शिव्या घालणार की टेक्निकल माझं चुकलं म्हणून. आपण सांगणार नाही टेक्निकल चुकलं, तर तसं नाही करायचंय. जे लोक सुरुवातीलाच एक्सपायरी सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी ऑर्डर प्लेस करण्यासाठी येतात त्यांच्याकडे डेटा खूप कमी प्रमाणात असतो. आलं का लक्षात? आणि परत सांगतोय, एक्सपायरी सुरू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी फ्रायडेला जास्तीत जास्त लोक हे शॉर्टर्स असतात, शॉर्टर्स शॉर्ट करणारे लोक असतात. शॉर्ट करणारे म्हणजे ज्यांना शॉर्ट करण्यात जास्त पैसे मिळतात, कारण की प्राइस वाढत नाही. दोन दिवस त्यांना मिळतात, दोन दिवस त्यांना मिळतो कशासाठी? ऑप्शनची एक्सपायरी जवळ येण्यासाठी. ते दोन दिवसाचा प्रीमियम त्या लोकांना खाण्यासाठी मिळतो. तर फ्रायडेच्या दिवशी जास्तीत जास्त ऑप्शन शॉर्टर्स असतात. तर अवॉइड करायचंय फ्रायडेच्या दिवशी ऑप्शन्स घेण्याची. जर घ्यायचंच असेल तर त्याच्यासाठी दुसरी मेथड मी आता तुम्हाला सांगणार आहे 2 मिनिटांमध्ये. आता हा क्लास फक्त ऑप्शनसाठीच होता, ऑप्शन ग्रीकसाठी. फक्त तुम्हाला तेवढं मला सांगायचं होतं की ऑप्शन ग्रीक्स जे तुम्हाला मेथड दिली आहे ते त्याचा वापर करून, त्या सॉफ्टवेअरचा वापर करून ऑप्शन चांगला आहे की वाईट आहे, सिलेक्शन चुकलंय की रॉंग आहे हे समजण्यासाठी ऑप्शनचं ते सॉफ्टवेअर तुम्हाला कामात पडेल. ठीक आहे? एखादा अजून एक एक्झाम्पल देता का? अजून कोणतं एक्झाम्पल? कोणते तुम्हाला
ठीक आहे. आता बँक निफ्टी इकडे बघा, बँक निफ्टी किती आहे इथे 35700 आहे. त्याचा पुट किती आहे 283 चा आहे. 283 ठीक आहे. आता इकडे लक्ष घ्या, सिक्युरिटीची प्राइस, सिक्युरिटी प्राइस म्हणजे बँक निफ्टीची प्राइस किती आहे 35481 आणि स्ट्राइक प्राइस आहे 35700. आलं का लक्षात? आणि एक्सपायरी डेट फक्त चेंज करावं लागेल मला. स्टार्ट डेट बरोबर आहे, एंड डेट त्याची 6 असेल, 6 जानेवारी. ओके बरोबर ना? बरोबर. वोलेटिलिटी बघा किती पटकन चेंज झाली. ऑप्शन ची प्राइस आहे 285. काय दिसतंय? वेगा किती आहे, थीटा किती आहे, पॉझिटिव्ह आहे का? नाही, निगेटिव्ह आहे. थीटा निगेटिव्ह आहे, थीटा निगेटिव्ह आहे. याचा अर्थ तो डायरेक्ट 21 ते 50 रुपये डायरेक्टली गॅपडाऊन सुरू होईल तो मंडेला. 35700 जो पुट बघितला, कॉल बघितलाय, तो मंडेला डायरेक्टली 21 रुपये, 21 ते 42 रुपये डायरेक्टली गॅपडाऊन सुरू होईल मंडेला उद्याच. ओके सर. आता याच्यामध्ये किती निगेटिव्ह आहे? डेल्टा निगेटिव्ह आहे याच्यामध्ये, डेल्टा निगेटिव्ह आहे. बरोबर. बरोबर. गामा किती आहे त्याच्यात? गामा सुद्धा ऑलमोस्ट निगेटिव्हच्या जवळपास आहे. आणि थीटा वोलेटिलिटी कमी आहे, वोलेटिलिटी कमी आहे, थीटा निगेटिव्ह असल्यामुळे उद्या मार्केटमध्ये ऑप्शनची प्राइस खाली पडण्याचे चान्सेस जास्त आहेत. सर सर सपोज गामा गामा डेल्टा आणि गामा मायनस मध्ये आणि थीटा अँड वेगा पॉझिटिव्ह आहे, मग घेऊ शकतो का? ते चारीचे चारी पॉझिटिव्ह असलेला पाहिजे. अजिबात नाही, तसं नाहीये. यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट आहे तो गामा, गामा इम्पॉर्टंट आहे, थीटा सुद्धा इम्पॉर्टंट आहे. थीटा ऍक्च्युली सांगायचं म्हटलं तर वेगा सर्वात इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये. वेगा, वेगा काय सांगतो माहिती का तुम्हाला? वेगा सांगतो की किती पटकन तुमची ऑप्शनची प्राइस पडणार आहे. ऑप्शनची प्राइस सर्वात कमी किती पटकन पडणार आहे हे तुम्हाला सांगते. थीटा, थीटा ऍक्च्युली बघायला गेलं तर हे पॉझिटिव्ह साईन मध्ये पाहिजे सगळंच. आणि जो थीटा आहे हा निगेटिव्ह आहे. थीटा काय आहे? निगेटिव्ह आहे. त्यामुळे इथे तो निगेटिव्हच जाणार, इकडे जास्तच निगेटिव्ह आहे, -21 आहे. तर उद्या 21 ते 42 रुपये तो गॅपडाऊन सुरू होईल. कोण? ऑप्शनचा कॉल, ऑप्शनचा कॉल उद्या निगेटिव्हने सुरू होईल. फक्त एवढंच आहे की त्याचा जो वोलेटिलिटी आहे थोडी कमी झाली आहे. वोलेटिलिटी त्याची कमी आहे, तरी पण बघून घेऊया वोलेटिलिटी त्याची किती दिसते ऑप्शन चेन मध्ये. आयव्ही त्याचा 22 आहे, आयव्ही त्याचा 22 आहे, 22. खूप फटाफट प्राइसेस चेंज होतात त्याच्यामध्ये. म्हणजे वोलॅटिलिटी कमी असली आणि जर वेगा थीटा निगेटिव्ह असला तरी नाही बाय करायचं, नाही करायचं. त्याच्यामध्ये मायनस होण्याचे चान्सेस आहेत. गॅपडाऊन ने ओपन होईल, गॅपडाऊन ने, गॅपडाऊन ने ओपन होण्याचे चान्सेस आहेत. सर हे कधी चेक करायचं? एक दिवशी अगोदर ट्रेडिंगच्या टाइमला, इव्हनिंगला करू शकतात. आणि कसं आहे की सॉफ्टवेअर कोणतेही तुम्हाला लाईव्ह मध्ये तुम्हाला आयव्ही चेंज करू देत नाहीत. आयव्ही तुमचा इव्हनिंगला चेंज होणार. सॉफ्टवेअर प्रत्येक जण आपला आयव्ही इव्हनिंगला चेंज करत असतो. कसं आहे, हे एक्सपेरिमेंटल आहे, हे तुम्हाला एक्सपेरिमेंट म्हणून घ्यावं लागेल. काही दिवसानंतर ऑप्शन सिलेक्शन ऑन द बेसिस ऑफ ऑप्शन कॅल्क्युलेटर जर तुम्ही केलं तर हे तुमच्यासाठी बेस्ट आहे. आलं लक्षात? फक्त शेवटचा 1 मिनिट बाकी आहे. आपण आता जो पुढचा लेक्चर असेल ऑन द बेसिस ऑफ कॅन्डलस्टिक्स, टेक्निकल्स, डायव्हर्जन्स, इंडिकेटर्स, त्याच्या बेसिस वरती आपण करणार आहेत.
ठीक है, क्लास कंप्लीट करतो है, 5 मिनट लगतील, त्याच्यानंतर आपण ऑप्शनच्या दुसऱ्या सेशन साठी परत येईल. यस सर. ओके सर.